की, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, कोण आले रे कोण आले, कोण आले रे कोण आले, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, अरे कोण आले रे कोण आले, कोण आले रे कोण आले, एकच नेता एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, इको द्या इको, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, अरे महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्रीमंत छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, छत्रपती उदयन महाराज की, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, रौद्र प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, जरा आता जरा स्टेजवरून जरा सगळे कृपया स्टेजवरची गर्दी थोडीशी कमी करावी ही आपल्याला विनंती आहे. शिंदे साहेब दोन मिनिटं तुम सत्कार करायचा तुम्ही या आणि या ठिकाणी आदरणीय जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं या ठिकाणी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात सन्मान होतोय. दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण राजांचं स्वागत करावं. धन्यवाद.
आणि आता शिंदे साहेबांना विनंती करेल की आपण मनोगत व्यक्त करावं. जरा जरा शांत राहा, नाही तर 10 याच्यातच वाचतील. सर्वांनी जरा शांत राहा, 10 वाजेपर्यंत बोलवायचं, नाही तर घोषणा देत बसला तर 10 याच्यातच वाचतील. महाराजांचं मनापासून स्वागत. खरं म्हटलं तर आज व्यासपीठावर एक छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वंशज छत्रपतींचे राजे आणि एक शेतकऱ्यांच्या राजांचे वंशज या ठिकाणी 5 पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा दोघांचाही मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करूया. आणि आपल्याला सांगतो, कोणी किती काही सांगो, परंतु राष्ट्रवादीचे हे 2 शिलेदार लोकसभेत जाणार हा इतिहास या ठिकाणी आपण निश्चितपणाने करून दाखवण्यासाठी एकत्र आहोत. मी फार वेळ घेणार नाही, परंतु पावसाने सुद्धा वाट बघून बघून महाराजांची वाट बघितली. मी मगापासून विचारतोय कुठे येतात कुठे होतात, बोले वाकड पुलापासून येत आहे. महाराज तुम्ही आलाय सातारा जिल्ह्यातली, सोलापूर कोल्हापूर सांगली इथली स्थानिक सगळी लोक, विशेषतः तरुण सर्वे इथं आहेत. काल एक सभा झाली, मी मुद्दा मी या ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख करू इच्छितो. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर शिवसेनेने राजकारण केलं, महाराष्ट्रावर ज्यांनी त्या ठिकाणी राजकारणाची भूमिका राबवली, सत्ता मिळवली, त्या शिवसेनेच्या असलेल्या युवराजांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13व्या वंशजाचा अपमान करण्यात आलाय. या निवडणुकीला महाराष्ट्रातून भाजप आणि शिवसेना हद्दपार करण्याचा निर्णय आजच्या सभेतून घ्यायचा आहे. एक निर्णयाच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करणार आहे. लढाई सुरू झालेली आहे, कोणी काही म्हणतो, आपल्याला मी विनंती करणार आहे की शिवसेनेला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल आणि भाजपला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल. छत्रपतीचा अपमान जर कोण करत असेल, कोण त्यांना अपशब्द वापरत असेल, तर महाराष्ट्रामध्ये यांच्या असलेल्या युतीला हा तरुण आणि महाराष्ट्रातली जनता गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या सभेच्या निमित्ताने देतो. आम्हाला पण बोलता येतं. आता ही शिवसेना शिवसेना झाली आहे. अजून कोण म्हणताय उदयराजे कॉलर उडवत आहेत, आत्ताशी कॉलर उडवले आहे. यांची आता इट्टीच उडवायची आहे. मी जास्त वेळ घेत नाही, 12 पॉवर इथं आहेत, युवा कार्यकर्ता आहे, 40-50 वर्ष पवार साहेबांनी या ठिकाणी जनतेची सेवा केलेली आहे. त्यांचा हा असलेला युवा कार्यकर्ता महाराष्ट्रातून या दोघांनाही सुप्रियाताईंना ऐतिहासिक मताने निवडून द्यायचा आहे, एवढा बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, महाराष्ट्र गरजे, एक नेता एक आवाज, एक नेता एक आवाज. सर्वात प्रथम व्यक्तीच्या सर्वप्रथम व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने
छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो। आज आमच्या विनंतीचा मान राखून आपण सर्वजण या ठिकाणी सर्व मान्यवर आवर्जून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून मी व्यक्तिशः माझ्या वतीने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी माता भगिनी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं तरुण मित्रांचं आणि लोकशाहीतल्या सर्व आपण राजांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपले आभारी मानतो। आज या ठिकाणी खास करून व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र आणि आमदार शशिकांतजी शिंदे, आज जरी कोणी पण काही जरी म्हणत असलं, कोणी काही जरी म्हणत असलं, पण कुठं ना कुठेतरी सुरुवात करावी लागते। मला अजून 29 वर्षापूर्वीचा माझा काळ आठवतो। आठवा प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात करत असताना थोडं अडकतो, थोडं इकडं तिकडं होतं। त्यावेळेस सावरण्याच्या ऐवजी खिल्ली उडवणं हे महत्वाचं नसतं, त्या सावरण्याचं काम करावं असतं। ही अपेक्षा माफक अपेक्षा वडीलधारी मंडळींकडनं असती, ही अपेक्षा जनतेकडनं असती। आणि आज त्याकरता मला आनंद होतोय की आज जनता या ठिकाणी पार्थ पवारला सावरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आली आहे। मला खात्री आहे की निश्चितपणे पार्थ आज जरी उमेदवार असला तर भविष्यकाळात माझ्या बरोबरीने तो खासदार असणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सचिन साठे, दत्ताकाका साने, संजोग वागडे, योगेश व राजू मिसाळ, जितू पवार, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नारायण वैरोडे, श्याम लांडे, शाय लांडे, प्रसाद शाही, माफ करा कोणाचं नाव म्हणजे अवमान करायचा माझा बिलकुल हेतू नव्हता, पण सर्व उपस्थित मान्यवर आणि खऱ्या अर्थाने ज्यांना विसरून चालणार नाही आणि जे ह्या संपूर्ण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत असे सर्व पत्रकार बंधूंनो, आज मी जे बोलतोय ते फक्त ह्या परिसरापुरतं मर्यादित आहे। पोहोचवण्याचं काम करणार असेल तर आपण सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट किंवा सोशल मीडिया असेल, इश्यूचा नॉन इश्यू करायचं तुम्ही ठरवायचं, नॉन इश्यूचा इश्यू करायचा तुम्ही ठरवायचं। पण एक लक्षात घ्या, एकदा वेळ गेली की पुन्हा येत नसती। तुम्ही काय पण म्हणा, ह्या जगाच्या पाठीवर काय पण आपण विकत घेऊ शकतो, पण एक गोष्ट अशी आहे ती म्हणजे वेळ, एकदा दौडवली ती पुन्हा येत नसती। जो येतो तो एक ना एक दिवस जातो, हे कटू सत्य आहे। पण मात्र आल्यासारखं जीवनाचं सार्थक केलं पाहिजे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेने आम्ही आज सर्व आपल्या समोर आलेलो आहोत। पाच वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदरच थोडंसं जाणार आहे मी। ज्यावेळेस ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, गांधीजींनी काय संकल्पना मांडली, पंचायत राजची संकल्पना मांडली। संकल्पना काय होती? सत्तेचं विकेंद्रीकरण कशा करता, तर सत्तास्थानं हे तुमच्या प्रत्येकाच्या दारात गेली पाहिजे, गावापर्यंत पोचली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ह्या देशामध्ये लोकशाही नांदणार। जन्माला आल्या काय, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था, अनेक लोक सर्वसामान्य कुटुंबातले त्याच्यात पदाधिकारी झाले आणि ह्या संपूर्ण पदाधिकारीच्या माध्यमातून हा देश उभा राहिला। 5 वर्षाच्या पूर्वीचा काळ जर पाहिला तर अनेक ह्या देशाने अनेक सत्तांतर बघितलेत,
पण ह्या 5 वर्षापूर्वी काय झालं? मन की बात. अरे वा, वेळ थोडा आहे, जरा डिस्टर्ब करू नका. मी मनापासून मी तुम्हाची करमणूक करण्याकरता आलो नाही आहे. नीट ऐकून घ्या, हे जसं मला लागू होतं तिथं प्रत्येक उपस्थित सगळ्यांना लागू होतं. हा प्रत्येकाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, मन की बात. अरे वा, एवढा अभिनय तर मी कधी बघितला पण नव्हता. तुम्ही अभिनय करून तुम्ही लोकांच्या अंतःकरणात तर पोचला खरं, पोचला खरं तरुणांना. तुम्ही काय सांगितलं, 2 कोटी तुम्हाला नोकऱ्या देतो. माता भगिनी आणि जे वडीलधारी लोक आहेत त्यांना तुम्ही संपूर्ण सांगितलं की तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करतो, हे सांगितलं ना. सगळे ह्या देशातले सगळे सर्व जनतेतले लोकशाहीतले सर्व आपण राजे एक टक लावत त्या रेडिओकडं, ट्रान्झिस्टरकडं, टीव्हीकडं, मग सगळं सोशल मीडियाकडं पाहत होतो ना. काय चुकलं लोकांचं? लोकांनी विश्वास ठेवला हेच चूक झाली का? तुम्हाला वाटलं की आपण फार हुशार झालो काय, केसानी लोकांचा गळा कापला? अरे वा, ही परत फेड. ज्या लोकांनी तुम्हाला 1-2 नाही बहुमतानी तुम्हाला बहुमत देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात विराजमान केलं, तुम्ही त्यांना त्या क्षणी ज्या वेळेस तुम्ही विराजमान झाला त्या क्षणी पाठ फिरवली तो मी नव्हेच. काय काय करायचं त्यांनी? मी तुम्हाला सांगतो काय करायचं. तुम्ही हाताशून चालणार नाही. तुम्ही लोकशाहीतले राजे आहात. अनेक वर्षापूर्वी अशीच एक व्यापाराचा हेतू घेऊन एक ईस्ट इंडिया कंपनी, चिल्लर अशी ईस्ट इंडिया कंपनी आली होती या देशामध्ये. त्याने एक विचार दिला आणि सगळ्यांना वाटलं. त्यांनी काय विचार दिला? आता फडतो विचार तर कोणी दिला आणि आपण सर्व छाती ठोकपणे असं सांगतो की भारत आपला एवढा मोठा विशाल सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही मिशाला पिळतो आपण असे तलवारी बिलवारी काय. एक विचार दिला आणि सांगितलं की फक्त आम्ही तुमची काळजी घेऊ शकतो आणि आपण मान्य केलं, गुलामगिरीत गेलो. तो विचार, ती सोच, ती महत्वाची असती. आणि मग काय झालं? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वराज्याचा एक विचार दिला. त्यांनी सांगितलं हा देश तुमचा आहे, त्यांचा नाही आहे. हे सगळं जे आहे दिसतंय, डोंगर, कपारी, संपूर्ण झाडं, झुडपे, जमिनी, ह्या तुमच्या आहेत, तुमच्या आणि कोणाच्या नाही आहेत. हा हे सगळं तुमचं आहे आणि त्यातून स्वराज्याची स्थापना झाली. एकतर शिवाजी महाराजांनी केली नाही, तुमचे सर्वांचे पूर्वज होते, त्यावेळेस जातीभेद केला नाही, सर्वांना एकत्रपणे एकत्रित करून एक संकल्पना मांडली, ती होती स्वराज्याची, शांततेची, विकासाच्या कामांची, गतीची, गतीनी कशाची गती तर कशाची प्रगतीची, ती संकल्पना त्यांनी मांडली. आणि मग आज काय पाहतोय? ज्या लोकांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी संपूर्ण आयुष्याची आहुती दिली, आज ही अवस्था ह्या देशाची आणि ते सुद्धा 5 वर्षात. 5 वर्षात ही अवस्था ह्या देशाची, ज्याच्याकरता कोणाचा तरी वडील, कोणाचा तरी भाऊ, कोणाचा तरी बाप आज शहीद झाला देशाकरता, ही अवस्था ह्यांनी केली या 5 वर्षात. का गपात? तुम्ही लोकशाहीतले राजे आहात ना तुम्ही. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, लक्षात घ्या. फरक एवढाच आहे, आम्हाला जाणीव आहे, जाणीव. आम्हाला जाणीव काय आहे की लोकांमुळं समाज म्हणजे लोक, लोकशाहीतले तुम्ही समाजात, लोकशाहीतले तुम्ही राज्यात,
तुमच्यामुळं आम्ही आहोत ह्याची जाणीव आहे. आणि ह्यांना निवडणूक पार पडल्यानंतर ज्यांना फक्त मत बटन दाबून ज्यांना मत घ्यायची फक्त कळत, पण वैचारिक तुमच्या मताची काही किंमत नाही. त्यांना फक्त मत पाहिजे, मत. तुमच्या विचाराची किंमत नाही, जी आम्हाला आहे आमच्या आम्हाला तुमच्या वैचारिक मताची किंमत आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांना होती. आणि त्यामुळं आम्ही असं कधी म्हणणार नाही. आम्ही काय म्हणतो, तुमच्यामुळं आम्ही आहोत. आणि ते काय म्हणतात, आमच्यामुळं समाज आहे. हा मोठा फरक आहे. आणि मग अहंकार आला का येणार नाही, अहंकार आला आणि मग झालं काय. सत्तेचं केंद्रीकरण दिलेले आश्वासनं एका पाठोपाठ एक जे दिले आपण तर विसरलो, पण दिले ज्यांनी दिले ते सुद्धा विसरले. सोयीप्रमाणे सोयीप्रमाणे झालं काय, मग जेवायचं होतं तेच झालं. काय होणार होतं, काय वेगळी अपेक्षा तुम्हाला तरी काय होती. जेव्हा विचारांनी एकत्र लोक एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवण्याकरता ताकदीचा मालटा पैसा आमिषाचा दबावतंत्राचा वापर करावा लागत नाही. त्याचं कारण, मूळ कारण एकच असतं, कारण उद्दिष्ट एक आहे. जाण्याचे मार्ग वेगळे असतील पण उद्दिष्ट तिथं पोहोचायचं आहे आपल्याला. ह्या देशाला महासत्तेकडे न्यायचं आहे. ह्यांचं उद्दिष्ट काय काय होतं, ही स्वार्थापोटी एकत्र आलेली लोक. स्वार्थ संपला, अजून संपला नाही, तर ही आता यांचे भांडणं लागली वाडावाडी. व्हॅक 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 बघताय तुम्ही कितपत टेकणार, काय अपेक्षा करायची. ज्या वेळेस ती मन की बात करत होते, मन की बात नीट विचार करा. आता या 5 वर्षांमध्ये जर त्यांनी खऱ्या अर्थाने मन की बात केली असती तर आज एवढी सुवर्ण संधी त्यांनी दौडवली नसती. त्यांच्या ठिकाणी मी किंवा इथं उपस्थित व्यासपीठावरती शशिकांत शिंदे किंवा पार्थ असतो तर तुम्हाला सांगतो या भारताचं नंदनवन करून टाकलं असतं. पण मनात नव्हतंच. अपेक्षा काय करणार तुम्ही, ते म्हणताना म्हणत होते मन की बात. मनात होत एक मन आहे ना, खायचे दात एक आणि दाखवायचे दुसरे. तस यांचंय मना सांगताना सांगत होते मन की बात. मनात होत नजर तुमच्या आणि म्हणत होते तुम्ही ऐकत होता मन की बात. पण ते म्हणत होते ते अलीकडं नवीन माईक्स निघतात ना, इंटरप्रिटेशन काय असतं म्हणजे वेगवेगळ्या भाषांतरमध्ये असतं. ते म्हणत होते धन की बात, आवाज निघत होता मन की बात. आणि असं सगळं आहे. आता काय करायचं तुम्ही सांगा आता. आणि काय झालं, आणि मग विचार केला पाहिजे. जर त्यांनी केलं नाही तर आपण याच्यात सुधारणा करणार आहोत का नाही. एकटं उदयनराजेंना पार्थला शशिकांत शिंदेला निवडून देऊन काय उपयोग होणार नाही. मी तर म्हणतो निवडून देऊ नका. हो काय करू शकतो, एकटं मी मला निवडून दिलं, याला निवडून दिलं, यांना निवडून दिलं, काय करणार आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने तर देशाची दिशा बदलायची असेल तर तुम्हाला बहुमत लागतं. बहुमत असल्याशिवाय त्यांनी जे अन्यायकारक धोरण राबवलेत, अध्यादेश आणलेत,
ते आपण बदल करू शकत नाही आणि त्याकरता संपूर्ण वाटल त्या परिस्थितीत परिवर्तनाशिवाय गत्यंतर नाही. एवढा फक्त विचार उराशी बाळगा. मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्यांना बहुमत देऊन त्यांनी हे केलं, तुम्ही लोकशाहीतले राजे आहात, त्यांनी तुम्हाला भासून दिलं की तुम्ही आमच्यामुळं तुम्ही आहात. मला एक समजत नाही, कशाला पाहिजे हे दलाल? हो का काय लागतात? यांनी देश विकला. देश तुम्ही सांगितलं होतं त्यांना, तुम्ही बहुमत देत असताना तेव्हा तुमच्या मनात काय होतं की बाबा आमच्या लहान मुलांचं तरुणांना कुठेतरी नोकऱ्या मिळतील, हा तुम्हाला ही भावना होती. कुठेतरी आमच्या खात्यात 15 लाख येतील. मी तुम्हाला सांगतो दोन्ही शक्य आहे. उदयनराजे करून दाखवणार, सोप आहे. कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही, थोडासा विचार करा. मी उगीच बोलायचं म्हणून बोलत नाही. शेवटी निळ फुलेंच्या तालमीमध्ये तयार झालेला वस्तू आहे. आलं लक्षात? हे ज्या महिला यांच्याकडे बघूनच घेतो. मी नाही, मी कधी बघून घेऊ शकतो? ज्या वेळेस तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर. तुम्ही आता विचार करत असणार, मला माहित आहे प्रत्येकांमध्ये थोडा ना थोडा काहीतरी अवलीपणा असतोच, जसं माझ्यामध्ये हे आहे. मी विचारायला जाणार नाही तुमच्यामध्ये काय रात्र पुरायची नाही आणि मला त्याशी काही घेणं देणं नाही. पण एक सांगतो, मला माहित आहे तुम्ही विचार करत असणार. निवडणुका आल्यात, बोलणार, इतर येतात, उदयनराजे आलेत, फोक मारणार जाणार. मी उदयनराजे, उदयनराजे लक्षात घ्या, फोक बेग नसते, जे बोलतो तेच करतो. ही माझी ख्याती आहे, ख्याती. लोक म्हणत असतील एमपी म्हणजे, मी एकदा विचारलं सगळ्यांना एमपी म्हणजे थांबाव, थांबा. आहे सभेचा वेळ संपल्यानंतर तेच आपल्याला करायचंय. एक नेता एक आवाज. आता सभेची वेळ आहे तोपर्यंत जरा बोलू द्या, नाहीतर मला तिथं बाहेर बोंबलट चुना लावून बोंबलत बसायची वेळ आहे. ऐका, एमपी म्हणजे काय तुम्हाला वाटत असेल, लई शिकल्यासारखी असल्यासारखं. एमपी ओ या मॅन, एमपी मीन्स मेंबर ऑफ पार्लमेंट. सगळे सगळे काय उत्तर दिलं? मला लागू वेगळं होत. एमपी म्हणजे तुमची रक्षा करणारा मिलिटरी पोलीस आहे. मिलिटरी पोलीस कालपासून आज आणि भविष्य काळात राऊंड अप करायचं. नाईट राऊंडची गाडी असती माहित आहे ना, जे जोरात बोलताय त्यांना नक्की माहित असणार. पण एक सांगतो, स्वतःच्या जवळचे जे बगल बच्चे होते, हानी तोनी तोनी तोनी, आणि ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं ते बिचारे करायला लागले पाणी पाणी. एक लक्षात घ्या, तुम्हाला पाणी पाजण्याचं त्यांनी काम केलं ना, एवढा मोठे लागून गेले वय. ज्यांच्या जोरावर मोठे झाला त्यांना विसरलं. अहो जो पाया विसरतो, ही मस्त मोठी इमारत आहे.
खालचा जर बेस पाया काढला तर काय होणार? आणि त्यामुळे सांगतो, जे नी संपूर्ण जे केले ना मोठे, त्यांचं खासगी जर तुम्ही संपूर्ण मालमत्ता जर पाहिली, ह्या देशाच्या अर्थसंकल्पापेक्षा मोठी कशी काय? हा देश विकला, नॅचरल रिसोर्सेस, नॅचरल गॅस येतो, नॅचरल क्रूड ऑइल येतं, नॅचरल पेट्रोलियम येतं, हे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, ही या देशाची मालमत्ता आहे, विकली कशी तुम्ही? आणि ठीक आहे, चला विकली, आणि मग हे सगळे, तशी ईस्ट इंडिया कंपनी होती तशी आता ही बिझनेस इंडिया कंपनी. तसं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचार दिला, तसं तुम्हाला मी एक सांगतो, त्यांच्या उंचीपर्यंत मी जाऊ शकणार नाही, पण एक सांगतो, ज्यांचं रक्त माझ्यात आहे त्यामुळे वान थोडंफार मला सुद्धा समजतं. मागच्या जन्मी काहीतरी माझ्याकडनं इंच भर न इंच पण नाही, थोडंसं कणभर जास्त पुण्याचं काम घडलं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला याचा मला लाभ मिळाला. आणि ज्या घराण्याचा मी वारसा सांगतो आणि त्याचा वसा घेऊन पुढे चाललोय, याद रखा सर्वांनी, सर्व जे कोण असतील, नी एन फी गाठ पहिली माझ्याशी आहे. तुम्ही फक्त जसं त्यांना बहुमत दिलं ना, काही विचार करू नका, ह्यांनी ही दुरावस्था केली, मूठभर लोकांचे खिसे भरण्याचं काम केलं. देश आज संपूर्ण आर्थिक उंबरट्यावरती आहे, म्हणजे आर्थिक दिवाळीखोराच्या उंबरट्यावरती आहे. आज परिस्थिती अशी आहे, आज नाही तर कधी नाही. जे घडलं रशियामध्ये तेच त्याची पुनरावृत्ती जर आपण तुम्ही लोकांनी, आपण म्हणजे मी आहे सगळे, पण निर्णय घेणारे तुम्ही आहात, लोकशाहीतले राजे तुम्ही योग्य निर्णय घेतला तर देश महासत्तेकडे वाटचाल करेल, प्रगतीकडे वाटचाल करेल. आणि तुम्ही निर्णय चुकीचा घेतला, एक क्षणभराच्या फक्त आमेशाकरता घेतला, तर हा देश पातांजलीच्या जे खाली तिथं वाटचाल करताना दिसता. तुम्ही फक्त मतदान करा, ह्यांच्या विरोधात मतदान करा. मी सांगतो तुम्हाला, ही सगळे नी आहेत ना, आई शपथ, अंबाबाई शपथ सांगतो, लाईन दोरीत उभी करेन त्यांना. कुठल्या गाड्या? हा 22-24 100 कोटीची गाडी काय? गाड्या सगळ्या लावेन, पहिल्या लाईनीत लावेन, सगळ्यांना लाईनीत उभं करेन. त्यावेळेस तुम्ही सर्व जनतेचे राजे इथं विराजमान, ही सगळी ज्यांनी आजपर्यंत लुटलं हे तुमच्या जनतेच्या अदालतमध्ये इथं खाली उभे असणार आहेत. मला माहिती आहे, इथं लाईट चालू आहे का? बरोबर आहे. एअरपोर्टला सांगून टाका, आत्ताच ते बॅगा घेऊन चालले असतील. आणि तेच नाही तर ज्यांनी जे आज सत्तेत आहेत ते सुद्धा, कारण संपूर्ण त्यांची संपत्ती ती सरकार केंद्र सरकारच्या खात्यात जमा करणार. एवढी संपत्तीतनं आपण काय करू शकतो माहितीये? जेवढे तरुण या ठिकाणी आहेत, ह्या सर्व तरुणांना फ्री एज्युकेशन आपण देऊ शकतो. आपण काय करू शकतो माहितीये? जे आज फक्त पैसे अभावी उपचार करू शकत नाही त्यामुळे मृत्यू होतो, त्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला फ्री मेडिकल एड
उपचार सेवा आपण देऊ शकतो. आणि ज्यांना घरं नाही राहिला, फुटपाथवरती जे बांधव राहतात उन्हाळ्यात पावसाळ्यात इकडं तिकडं, त्यांना फ्री आपण हाऊसिंग स्कीम्स बांधून देऊ शकतो. ह्याच व्याज आहे त्यांची, ह्यांनी जी संपत्ती आहे एवढी कमवली त्याच्या व्याजातनं. हे लॉंग टाइम इफेक्ट आहे. आणि जे पोटाचे खळगे भरू शकत नाहीत त्या लोकांना आयुष्यभर पाहिजे तेव्हा भरपूर असं जेवण करून आपण देऊ शकतो. आणि हे जे लोक ज्यांची संपत्ती जी देशाची संपत्ती आहे, ठीक आहे मी पण एवढा काय कठोर नाही आहे, त्यांना काय कोणाला हे करणार नाही, कडेलोट करणार नाही. एखादं बाजूला घरं बांधून देऊ, कम्युनिटी होम्स असतात, राहतील बिचारे तिथं तसेच. कारण की त्यांनी दिवस एकदा मारल्यानंतर माणूस मरतो, पण त्यांना जीवन जेवढं आयुष्य देवान द्यावं की दररोज एवढा पश्चाताप झाला पाहिजे त्यांना की आज वर एवढे लोकांचा त्यांनी ह्या देशाचा लोकांचा छळ केलाय, तेवढा त्यांना पश्चाताप होऊन क्षणक्षणी ते मरण पत्करलं असं त्यांना इच्छा त्यांची व्यक्त केली पाहिजे. काय चुकतंय माझं, का करू शकत नाही तुम्ही? तुमच्या हातात सर्व आहे, काय नाही तुमच्या हातात? काय नाही? आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे, काय होणार काय? गांधीजींची पंचायत राजची संकल्पना या अजून स्ट्रॉंग होणार, भक्कम होणार, हा देश अजून महासत्तेकडे वाटचाल करणार. आओ का करणार नाही? कारण की आजपर्यंत तुम्हाला जाणीव करून दिली प्रत्येकाने, आमदार खासदार मंत्र्यांनी काय जाणीव करून दिली? हो तू काय कॉर्पोरेटर आहे, अरे वा आमदार, खासदार, मिनिस्टर, तसलं काय नाही. मला एक सांगा, कोण ब्रुसली आहे का हो? नाही, शायद असताना ब्रुसलीचा मी फॅन होतो, पण ब्रुसली कोण आहे? 2.5 ते 3 लाख लोक जेव्हा मतदान करतात तेव्हा एक आमदार निवडून जातो. 17, 17.5, 18 लाख लोक जेव्हा मतदान करतात तेव्हा एक खासदार निवडून जातो. ठीक आहे, ज्या वेळेस तुम्ही निवडून देता आणि जर ते व्यवस्थित वागले नाही तुमच्या, जर कोणामध्ये जर अहंकार आला तर एक 2.5 लाख लोक एकाची एकाचा बंदोबस्त करू शकत नाही. 18 लाख लोक मला सोडून इतरांचा बंदोबस्त करू शकत नाही. याला म्हणतात लोकशाही, जेव्हा मी म्हणतो मला सोडून. आलं का लक्षात? नीट लक्षात ठेवा, ही लोकशाही तर सर्व समान आहेत, समानता राहिली पाहिजे तरच लोकशाही टिकल. समानतानी काय नाही होऊ शकत. या दिवशी आपण विचार करतो की हा नी हा आपल्यापेक्षा कमी आहे, हा आम्ही त्याच्यापेक्षा जास्त आहे. ज्या दिवशी या संपूर्ण देशामध्ये डिग्निटी ऑफ लेबर येईल, आणि ही कधी येणार? ज्या वेळेस आपली पंचायत राज प्रणाली ही भक्कम होईल, आणि ते करायचं काम तुम्ही करायचंय, कोण ऊच आणि कोण नीच. जात पात काय, कुठली जात आणि पात, हे प्रत्येक जण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जातीपातीचं राजकारण करत असतात. कशा करता? अरे वो अपने मोहल्ले पे ना अपना उतना ये, वो अपने को जोने मांगता उधर क्या करणे. अरे काय आणि नुसान तो बघूनच घेऊ, तो आपलं नाही सगळी मिशाला पिळली. काय कुठं गेली हो तुमचं शौर्य? ज्या वेळेस चुकून माकून प्रत्येकाला दीर्घ आयुष्य लाभो, खूप मोठे व्हा, एवढे आबाळा एवढे मोठे व्हा,
मला बघायचंय, खूप प्रगती करा, पण ह्याच बरोबर एक लक्षात घ्या की असे काय लोक आहेत जे स्वतःची मदत करू शकत नाही, जे जलमताच अपंग असतात, जलमताच जे त्यांना दिसत नाही, जलमताच जे डिफॉर्मिटी असते, अशा लोकांसाठी आपण केलं पाहिजे. एवढं फक्त प्रत्येकाने करावं, तरच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत माणूस बघतो बनू शकतो आपण, तरच खऱ्या अर्थाने या देशाला जग जीवनात आल्यासारखं एक सार्थक होतं. पण मात्र ह्या खरंच मला कधी कळत नाही. आता आपल्याला माहित आहे, अजून सुद्धा रात्री तुम्ही बघा कितीतरी गाढ झोप लागली असेल आणि हा आवाज आला तर काय डस्किन जागा येते की नाही, येते का नाही एवढं सांगा फक्त. आवाज कोणाचा आहे? हा परत सांगतो, तुम्ही इथं काय चुकताय, चौकीदार का असा आवाज काढतो, मार खायचा का? आणि लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की असा जर आवाज जर आला तर आपण जागा होतो, इकडे तिकडे बघतो, कारण की काय होतं, हे काहीतरी मोठं संकट आलं का काय, बरोबर आहे ना? हो असं ते असंच काय सांगायचं, रात्रीची वेळ ती असंच असं, पण इथं तरी तुमचं सगळे आता तुम्ही हायफाय स्मार्ट सिटीज अँड ऑल दॅट अँड दिस यार, आता हायटेक ना तुम्ही, थर्ड प्रोफेशनल आय टी प्रोफेशनल्स बिल्डिंग आहेत, पण आता लोक नाहीत, आय टी प्रोफेशनल्स गुड, यो मॅन गिव मी 5 असे म्हणणार आहेत. एक लक्षात घ्या, बरोबर ना, असं काय असतं ना. ग्रामीण भागात कसं असतं, खास करून जे मी जाते तर जंगलात असतो, तिथं तर लय असतं तशी. हा आवाज आला, मी म्हणलं आता काय खरं नाही, म्हणलं इकडं तिकडं बघितलं आणि तिथं रात्री इथं म्हणजे गाड्या बिजे असतात ना, टी टॉ करणारे, आणि त्यात बाकीचे कॉलेज हिरोज म्हणजे काय, त्यांचं तर सगळ्यांचे गाण्याचं आवाज एवढं, पण तिथं म्हणलं आता काहीतरी आज काहीतरी घडणार. टी व्ही लावला, आज सगळे गंभीर, काय झालं, सगळे सुतक लागल्यासारखे असे का बसलेत, म्हणलं काय झालं, आवाज असं झालं, घटना अशी झाली, आवाज आला, जाग एका व्यक्तीला आली आणि आपल्या सगळ्यांची झोप उडाली. अरे यार सबके मोबाईल ले लो यार, अरे वो नोटाबंदी आहे ना वो लागू कर दो, वो GST हा भाई वही है यार लागू कर दो, नहीं किया क्या, और वो क्या रेरा फिरा है ना, दस्तखत चाहिए ले लो. आणि अरे तोरण बांधा क्या आपने, तोरण कशाच होत, तोरण होत शेतकऱ्यांच्या आत्महत्येच, कारण ह्यांनी शेतकऱ्यांचं काय धोरणच ठरवलं नाही. हा देश हा कृषी प्रधान देश आहे, ह्या देशाची संपूर्ण जनता आपली इकॉनॉमी जी आहे ती ऍग्रो बेस्ड इकॉनॉमी आहे. जोपर्यंत शेतकरी सदन होत नाही तोपर्यंत हा देश कधी सदन होणार नाही. डायरेक्टली इनडायरेक्टली हा देश शेतकऱ्यांवरती अवलंबून आहे, हे सांगतो तुम्हाला कसं. जेवढे जेवढे प्रगत राज्य राष्ट्र आहेत
ह्या सर्वांनी काय केलं तर आता दर वर्षाला जवळपास 1.5 ते 2 लाख कोटीची सबसिडी दिली जाते कोणाला, तर जे ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे, जे ट्रॅक्टर फिक्टर किंवा ते पेस्टिसाईड किंवा जे काय असतात ते त्या लोकांना, पर माल विकल्यानंतर अवजारे विकल्यानंतर त्यांना प्रॉफिट होतच, त्याच्याऐवजी आम्ही ह्याच नेते मंडळीला जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं, तसे मिनिट्स ऑफ मीटिंग्स पण आहेत, असं जर झालं तर देश सदन होईल, हा देख लेंगे करेंगे काय करेंगे। आज आमचं एवढंच म्हणणं होतं की ते 1.5-2 लाख कोटी रुपये तुम्ही देता ह्या लोकांना सबसिडी म्हणून, तर ती तुम्ही इन्शुरन्स कंपनीकडे तुम्ही ते ठेवा एक कॉर्पस म्हणून, एक FD म्हणून, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी गॅरंटर म्हणून राहावं, जेणेकरून गारपीट किंवा कुठल्याही प्रकारे नैसर्गिक आपत्ती आलं तर शेतकऱ्यांचं संपूर्ण त्यांना इन्शुरन्स मिळेल। आणि मग मी जेव्हा सांगतो की इनडायरेक्ट डायरेक्ट काय, आता ठीक आहे तुम्ही शहरात असता तुमच्या इंडस्ट्रीज आहेत, अहो पण सगळ्यात मोठं गिरायक शेतकरी आहेत ना, ते जर सदन झाले मग टूथपेस्ट घ्या, 80% लोक तुमचे गिरायक शेतकरी आहेत, गाड्या तेच घेणार, TV तेच घेणार, तुम्ही जे बनवणार तेच ते घेणार, कॅमेरा तेच घेणार, मोबाईल तेच घेणार। आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही बघा बारकाने विचार करा की ज्या वेळेस जागतिक पातळीवरती मागं काय वर्षांपूर्वी जेव्हा जगात सगळीकडे रिसेशन होतं त्यावेळेस आपल्या भारतात रिसेशन नव्हतं, जाणीव सुद्धा झाली नाही का, तर आपली एक ॲग्रो बेस्ड इकॉनॉमी आणि सेव्हिंग्स इकॉनॉमी आपली संकल्पना आहे। बघा आपल्या म्हणजे आजी आजोबा म्हणायचे किंवा आई वडील सांगतात हंतरून बघून पाय पसरा, आपण 100 रुपये कमवले त्यातले आपण 70 रुपये सेव्हिंगमध्ये ठेवतो आणि 30 रुपये मग खर्च करतो, आणि त्यामुळे आपल्याला जाणवलं नाही। पण आज बहुमत असताना आज त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कशा करता, हे PTM चाललंय काय, 10 पैसे जे काय 10-15 पैसे दे देतो ते चाललंय चायनीज कंपनीला, ह्या देशातले जे तुमचे टॉवर्स आहेत, ह्या मोबाईलचे जे टॉवर्स आहेत त्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला कोणाला, माहिती काढा हो, हे फार गंभीर बाब आहेत, दिला कोणाला, तर चायनाच्या एका टायकूनला, उद्या जर त्यांनी ठरवलं टप हसू नका तुमची इंटरनल सिक्युरिटी धोक्यात आहेस, काय राहिलं तुमचं, आणि तुम्ही सिक्युरिटीच्या गप्पा करता, डिफेन्सच्या गप्पा करता, काय राहिलं काय, काय ठेवलं काय, किती तुम्ही। आणि आज ते एक म्हण आहे ना, माणसातले मनातले हावभाव हे चेहऱ्यावर दिसतं, जर मी सुखी असेल तर सुख दिसतं, मी जर खुश असलो तर माझ्या चेहऱ्यावरती हास्य दिसतं, मी दुःखी असलो तर चेहरा असं असतो। बघा यांचे चेहरे 5 वर्षापूर्वी कसे होते, टवटवीत होते, आज चेहरे बघा यांचे, जे जे लोक यांनी आमेशापोटी गेले, नाव घेऊन कोणाला मोठं करण्यात, पण मी मोठा मी काय त्यांना मोठं समजत नाही, त्यांना धक्का दिला तस हे करत चुपचाप बैठो हे करो, चल ठीक आहे, कधी ना कधीतरी सर्वनाश होणारच आहे, आणि अशा लोकांचा जर लवकर झाला तरच या देशाची प्रगती होणार। वेळ झालेली आहे आणि म्हणून सांगत होतो तुम्हाला की बघा माझी पण आता वेळ सगळं सांगण्याची संपलेली आहे, एक आदर्श देश आपल्याला या देशाला बनवायचा आहे, आणि जे लागू होतं वेळ संपली आहे, ती तुमची वेळ संपली नाही, त्यांची वेळ संपली आहे, एवढं लक्षात घ्या, सत्ता हातात घ्या आणि या संपूर्ण देशाचं नंदनवन करा, एवढं सांगण्याकरता मी या ठिकाणी आलोय। मी म्हणजेच शशिकांत शिंदे, मी म्हणजेच पार्थ पवार, मी म्हणजेच डॉक्टर अमोल कोल्हे, मी म्हणजे देशाचा प्रत्येक नागरिक, एवढी संकल्पना लक्षात ठेवा, कारण की उद्दिष्ट एक आहे, जय हिंद जय महाराष्ट्र।
आणि लोकशाहीतल्या सर्व आपण राजांना वाकून नमस्कार धन्यवाद. आणि आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, येणाऱ्या 23 तारखेला आपण इथून सातारला ज्यांचं ज्यांचं मतदान सातारला आहे त्या सगळ्यांना विनंती आहे की 23 तारखेला आपण उदयनराजे भोसले यांना विजयी करण्यासाठी तिथं जायचंय. 29 तारखेला माझी कमेंटमेंट तुमच्या बरोबर आहे, तुमच्या प्रती आहे. आई कोणी म्हणत काय जरी असलं तर स्टाईल स्टाईल एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. हे खाली खाली ठेव ना खाली. तेवीस तारखेला सातारा जिल्ह्यातून आलेल्या सगळ्यांना विनंती आहे, 23 तारखेला गावामध्ये जाऊन आपल्या या उमेदवार उदयनराजेंना विक्रमी मताने मोदींपेक्षा जास्त मताने निवडून आणायचं आहे. आणि 29 तारखेला पार पवारना सुद्धा मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आणायचं आहे. दोन्ही कामं करायची आहेत.